कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा सगळ्यात मोठा पक्ष ठरल्यानंतर पराभवाचं खापर ईव्हीएम मशीनवर फोडलंय, पाहूयात यावरचा आमचा एक खास रिपोर्ट. व्होटिंग मशीनचा विजय असो, व्होटिंग मशीनचा विजय असो, व्होटिंग मशीनचा विजय असो. मोदी मुक्त भारताचा नारा देणाऱ्या राज ठाकरेंची ही प्रतिक्रिया आहे, ती कर्नाटकच्या निकालानंतरची. भाजपचं घोडं कर्नाटकात न्हालं म्हणून पुन्हा एकदा ईव्हीएम वर खापर फोडण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह काँग्रेसनेही समाधान मानलंय. कर्नाटकच्या निकालाच्या वरती मला तिथून फोन आल्यावरती मी माझी प्रतिक्रिया दिली आहे. मी माझा प्रतिक्रियेचं ट्विट देखील मी आता केलेलं आहे आणि ते तुम्हाला एका वाक्यात सांगू टाकतो. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मशीन व्होटिंग मशीनचा विजय असतो एवढीच फक्त मी प्रतिक्रिया दिली आहे. काही जण म्हणतात आपली ईव्हीएम मशीन, पण भारतीय जनता पक्षाची घोडदौडी दिवसागणिक निवडणुकांमध्ये दिसते आणि पोटनिवडणुकांमध्ये ते हरत आहेत. मला असं वाटतं ते जे काय तंत्र मंत्र यंत्र काय जो प्रकार असेल एकदा होऊन जाऊ द्या. भारतीय जनता पक्षाने पण सांगितलं पाहिजे की तुम्ही आमच्यावरती टीका करताना आरोप करताना तर संपूर्ण देशातल्या निवडणुका आम्ही बॅलेट पेपरने घेतो, म्हणजे हा जो काही संशय आहे संशय पिसाच्य ते सुद्धा निघून जाईल. आता उद्धव म्हणतात त्याप्रमाणे बॅलेट वोटिंग करून सर्व संशय दूर करण्याचा वान भाजपा पेलणार का हाही प्रश्नच आहे. सर्वप्रथम मी अभिनंदन करतो या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शहा, येदुराप्पाजी आणि कर्नाटकातील जनतेच की त्यांनी दक्षिणेचं दार उघडलेलं आहे आणि आता 2019 निवडणुकीचा रस्ता हा कर्नाटकामधून जाणार आहे. 2014 मध्ये भाजपला मिळालेलं बहुमत हेच मुळात ईव्हीएम मुळे होतं असा आरोप सातत्याने करण्यात आला. नेमकं मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा ग्राउंड रियालिटी एक आहे, निकाल वेगळा लागतोय हे वारंवार घडायला लागलं तेव्हा लोकांनी ईव्हीएम वर शंका उपस्थित करायला सुरुवात केलेली. हे पूर्वी का घडलं नाही? मात्र दिल्ली पंजाबसह पोटनिवडणुकांमधील भाजपच्या पराभवानंतर काही प्रमाणात या आरोपांना खीळ बसली होती. गुजरात, हिमाचल आणि उत्तर प्रदेशातील भाजपच्या विजयानंतर पुन्हा या आरोपांना हवा मिळाली. आता पुन्हा एकदा कर्नाटकने ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उभं करण्यास मदत केली असं म्हणता येईल. फक्त भाजपा हरल्यानंतर हे आरोप का थांबतात हे मात्र अजूनही कळत नाही. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.